तर या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं. शिवसेना आणि भाजप नेत्यांची सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. मुंबईतल्या जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चा यशस्वी झाल्यावरच राज्यात युती शक्य आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. शिवसेना भाजप युतीचं गुऱ्हाळ आता सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. दरम्यान आज सायंकाळी 5 वाजता ही चर्चा होणार आहे आणि यानंतर चर्चा यशस्वी झाल्यावरच युती शक्य आहे की नाही याबाबत योग्य तो निर्णय कळणार आहे. मुंबईतील जागा वाटपाबाबत ही चर्चा होणार आहे. भाजपनं त्यांची यादी जाहीर करतात या आता पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला एक समोर येते. युतीची चर्चा होणार असल्याचं आपल्यासोबत आता आपले प्रतिनिधी हेमंत भिरजे आहेत. हेमंत, काय सांगाल या युतीच्या चर्चे ही युतीची चर्चा होणार आहे आणि काय ठरू शकतं या सगळ्यात? तन्मय, युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे आणि ती म्हणजे आजची बैठक ही महत्त्वाची आहे. आणि या बैठकीमध्येच आता काहीतरी नेमकं जे युतीतला जागा वाटपाचा जो तोडगा आहे तो निघेल अशा पद्धतीचं बोललं जात आहे. पण ही आज अंतिम चर्चा असेल अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. कारण जे वाद घडले होते आणि त्या वादानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे ज्यांच्यामधनं जो काही चर्चा झाली त्यानंतरचा हा फॉर्म्युला आता नेमका कशा पद्धतीने भाजपने मांडलेला फॉर्म्युला आहे 114 जागांचा त्यावर आता नेमकं कशा पद्धतीने जागा कशा द्यायच्यात आणि कुठल्या नेमक्या द्यायच्यात यावर चर्चा होईल. आणि शिवसेना एवढ्या जागा द्यायला तयार आहे का ही महत्त्वाची बातमी ठरेल. कारण शिवसेनेचे नगरसेवक विद्यमान नगरसेवक त्या नगर वॉर्डामध्ये आहेत अशा पद्धतीने शिवसेनेचे नेते मंडळी सांगतात. त्यामुळे जागा सोडताना कशा पद्धतीने सहकाक्ष होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि ह्याचमुळे आता ही चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे आणि आजची बैठक संध्याकाळची 5 वाजताची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. युतीची नक्कीच धन्यवाद हेमन आपण दिलेल्या आहे सगळ्या माहितीबद्दल. तर आजची बैठक फार महत्त्वाची आहे कारण 114 जागांची जी काही भाजपची मागणी आहे त्यावर कसा तोडगा काढला जातो आणि कशी त्यावरती आता अंमलबजावणी होते दोन्ही पक्षांकडनं या सगळ्यावरती आज चर्चा होऊ शकते आणि त्यामुळेच आजच्या चर्चेला फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.